जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारला कंटाळून तालुक्यातील सरपंच यांनी वारंवार पंचायत समितीच्या विविध योजनांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या गटविकास अधिकारी यांच्या भ्रष्टाचारी कारभाराला लगाम घालण्यासाठी व कारवाई करण्यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयास घेराव घालून आंदोलन केले। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील शबरी घरकुल आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना डिजिटल स्वाक्षरीचा जातीच्या दाखल्याची अट रद्द करण्यात यावी, तसेच अक्कलकुवा गटविकास अधिकाऱ्यांमार्फत विविध कामांसाठी येणाऱ्या सरपंचांना अपमानास्पद वागणूक दिली जाऊन रोजगार हमी योजनेअंतर्गत गुरांचे गोठे तसेच विंधन विहिरी वैयक्तिक लाभांच्या योजनेसाठी पैशांची मागणी केली जात असल्याने 16 जानेवारी 2024 रोजी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला भारतीय जनता पक्षाचे अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख प्रगेश पाडवी यांच्या प्रमुख नेतृत्वात गटविकास अधिकारी कार्यालयास घेराव घालत आंदोलन करण्यात येऊन खासदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या उपस्थितीत सहायक गटविकास अधिकारी YD पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। अक्कलकुवा तालुक्यातील शबरी घरकुल आवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी डिजिटल स्वाक्षरीचा जातीच्या दाखला सादर करण्याची जाचक अट रद्द करण्यात यावी, तसेच अक्कलकुवा गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्याकडे तालुक्यातील सरपंच विकास कामांसाठी पाठपुरावा करण्यासाठी गटविकास अधिकारी कार्यालयात येत असल्याने त्यांना गटविकास अधिकारी लोंढे ही अपमानास्पद वागणूक देत असून रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात ग्रामपंचायतींना गुरांचे गोठे, सिंचन विहिरीसह विविध योजनांच्या कामांची मंजुरी मिळवण्यासाठी गटविकास अधिकारी लोंढे हे कार्यालयातील काही दलालांमार्फत पैशांची मागणी करीत असल्याच्या निषेधार्थ 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख प्रगेश पाडवी यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी दालनाला घेराव घालण्यात आला। यावेळी गटविकास अधिकारी विजय लोंढे हे अचानकपणे 3 दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेल्याचे सांगण्यात आल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त करीत विविध प्रश्नांची सरबत्ती केली। उपस्थित असलेल्या सहायक गटविकास अधिकारी पवार यांच्याकडे आपल्या समस्यांची मांडणी करीत विविध प्रश्नांची सरबत्ती केली। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित तालुक्यातील सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायतीतील विकास योजनांच्या कामांच्या मंजुरीसाठी गटविकास अधिकारी दलालांमार्फत पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। यावेळी कार्यालयातील मनरेगाचे कर्मचारी अतुल चौधरी व जगदीश वळवी कर्मचाऱ्यांना धारेवर धरण्यात आले। या पंचायत समितीत अनागोंदी कारभार सुरू असून याबाबत वरिष्ठ लक्ष घालत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली। यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी वरिष्ठांशी संपर्क केला। खासदार रामजी राठोड यांनी या आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात येऊन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्याशी भ्रमणध्वनी संपर्क साधत 19 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या उपस्थितीत या आंदोलनातील विविध समस्या व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल अशी शिष्टाईत खासदार रामजी राठोड यांनी करीत सहायक गटविकास अधिकारी YD पवार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल 3 तासांनी हे आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री कपिल चौधरी, पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, महिला तालुका प्रमुख मथुरा पाडवी, सरपंच वेद पाडवी, कृष्णा नाईक, रोशन पाडवी, सुनील राव, नरेश पाडवी, संपत पाडवी, रायसिंग वसावे, राजू तडवी, संपत पाडवी, श्रीमती रंजना राऊत, श्रीमती बिजली पाडवी, दिनकर वसावेसह भूषण पाडवी, अविनाश पाडवी, रूपसिंग पाडवी, दिलीप परदेशी, रोहिदास लोहार, सुरेश पाडवी, अमरसिंग वसावे आदींसह मोठ्या संख्येने लाभार्थी महिला पुरुष उपस्थित होते। अक्कलकुवा येथील पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी आपला पदभार स्वीकारल्यापासून या पंचायत समितीत गटविकास अधिकारी एकांगी निर्णय घेत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असून विद्यमान पंचायत समिती सभापतीसह अधिकाधिक सदस्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ही तक्रार यापूर्वीच केली आहे।
तालुक्यातील वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून त्यांच्या मर्जीतील कार्यालयात कार्यरत खास कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात असल्याने या पंचायत समितीतील वाढलेल्या या अनागोंदीला थांबवण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गांभीर्याने लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार. नंबर अक्कलकुवा गटांतर्गत ग्राम पंचायतींना किती कामे मंजूर झाली याची यादी देणे चौथा मुद्दा आहे. भेदभाव न करता सर्व ग्रामपंचायतींना कामे मंजूर करण्यात यावे. पाचवा मुद्दा आहे सरपंच यांना मान सन्मानाची वागणूक मिळत नाही. सहावा मुद्दा आहे 2022-23 विधवा महिलांकडे कागदपत्र नसल्याने जातीचे प्रमाणपत्र काढण्यात अडचणी येत आहेत. सात नंबर आलेल्या आपल्या ग्रंथांना आठ नंबरचा मुद्दा आहे कुठे देताना भेदभाव न करता मंजुरी देणे इत्यादी बाबत वरील सर्व विषयावर चर्चा झाल्याअंती माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती अक्कलकुवा यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता माननीय गटविकास अधिकारी हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर असून यांनी वरील विषयी चर्चा करणे कामी दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी 11 वाजता पंचायत समिती अक्कलकुवा येथे होणाऱ्या चर्चेवर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तरी आपण आजचे धरणे आंदोलन मागे मध्ये आपण पत्र लिहिलं होतं आणि या पत्राच्या अनुषंगाने आपले तालुक्याचे तहसीलदार साहेब आता व्हिडिओ नाही आपण ग्रामपंचायतीचे आपले ते तालुक्याचे जबाबदार व्यक्ती आहे. आज आपू जो मागणी आधी त्या मागणी में पहिलो तर मुद्दो डिजिटल जो दाखलो दे बोलो है सबली घर को लोजा में तहसीलदार साहेब ना हमू हो बलान साहब वाली कुकिन है तो यार जे कमी के लाख मोह देने का उन्होंने बाधा से लाभार्थी है यहाँ लाभ मिला जो जे बीलो आपको गोठा आना सिंचन विहिरी या मैं जे ग्राम पंचायत अनुसार भेदभाव हुए है सरपंच पंचायत समिति माविन है कि यहाँ ने सम्मानों वागणों मिलती ना केलो भी गाँव वीडियो है जहाँ तालुका ग्राम पंचायत या लाखों मांगनी कहता है तहाँ वीडियो साहेब ऑर्डर बना के उत्तर दे है या निश्चित करा के तहाँ आपको आज धरने आंदोलन कह दो जबर जबर आपको आंदोलन ने अड़िस्ता हुई है आना संबंधित अधिकारी हैं अपने लेखी स्वरूप में यहाँ लेखी दे दी आना आना 19 तारीख तीह 11 वाजता वीडियो साहेब दिल्ली आई तिथी आपो बाधा जे भी सरपंच आहेत आधी सरपंच किशन दादा आहेत नाला सरपंच भूपेंद्र आहे मधला सरपंच फुले दादा आहे नवानगर मोठा सरपंच नरेंद्र दादा आहे ही आधी खायू सरपंच आहे आधी पोखाडी सरपंच आहे त्या बाधा आगेवान ही आजो जो आपण तो धरणे आंदोलन आता तो आपण हे संपवत आहात आणि आम्हाला बाधा सरपंच भी आहे नसुरत आई है महिला भी भरपूर है आमना आज 19 तारीख है या 23 दिनों में ता आप वीडियो साहेब ही बोहिन है आप जे प्रश्न है आए माननीय तहसीलदार साहेब आना पंचायत समिति अधिकारी ने विनंती की हूँ तीन ही सर्वे कर्मचारी ज्या मीटिंगला हजर पाहिजे आणि संबंधित जो अधिकारी असेल तो त्या दिवशी आम्हाला आमचे जे कामं आहे ते सुटायला पाहिजे अन्यथा आम्ही त्या दिवशी पूर्ण पंचायत समिती बंद करू असं आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो.